वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. केळशी गावाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय. गावातील सुपारी, नारळ, आंबे बागा उद्ध्वस्त झाल्यात. अनेकांची घरं देखील तुटली आहेत आणि आता जगायचं कसं असा प्रश्न लोकांना पडलाय. एक वेळचं जेवण दिलं नाही तरी चालेल, पण राहायला घरं द्या अशी आर्त मागणी इथले गावकरी करतायत. त्यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. कोरोनामध्ये सुद्धा नाही, केळशीमध्ये कुणीच नाही, सगळे मला कौतुक करायचे, अरे बा तुझं गाव छान आहे, तुम्ही मस्त एन्जॉय करताय. आमचं घर सगळं गेलं, राहायला नाही कुठे सांगा. आता राहण्यासाठी आम्हाला छत नाहीये. 50-60 वर्षापासूनची जी बाग आहे ती आमची उद्ध्वस्त झालेली आहे. आता हे परत व्यवस्थित करायचं म्हटलं तर साधारण 20 वर्ष हवेत. त्यामुळे 20 वर्ष मग आम्हाला उत्पन्नाचा आधार काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर निदान रिप्लांटेशन व्हावं, जे वाचलेली झाडं आहेत त्यांचं किंवा आडवे झालेल्या झाडांचं, मुळासकट उपटलेल्या झाडांचं. बोलूयात पुढच्या बातमीकडे. कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सचिव आणि मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची बातमी निराधार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. या क्षणाची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. अनेक वृत्तपत्रांमध्ये या खडाजंगीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना विश्वासात न घेताच प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात आल्यानं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. मात्र सचिव परस्पर निर्णय घेऊन टिप्पणी सादर करतात अशी तक्रार मंत्र्यांकडून करण्यात आली आणि त्यावरूनच ही खडाजंगी झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या वादाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता मंत्री आणि सचिवांमध्ये कोणताही वाद झाला नाही आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. संघर्ष बघायला आतमध्ये कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे संघर्ष झाले की नाही अशा ह्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. काय संघर्ष झाला? संघर्ष नाही नाही नाही, असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं बाहेरचं कोणी येत नाही. त्याच्यामुळे संघर्ष बघायला मिळणं, संघर्ष झाला समजा दुर्दैवाने तरी बघायला कसं मिळणं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी झालेल्या नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही नुसत्या बातम्यांवरती विश्वास नका ठेवू. वळूयात पुढे. पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेशाच्या मुद्द्यावर येत्या 7 जुलैला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे आणि या विषयावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशा आशयाची नोटीस अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने बजावली आहे. त्यानुसार राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि आपलं प्रतिज्ञापत्र सादर करावं असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलंय. त्याबाबत टाळाटाळ केल्यास मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. तर 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा आरक्षणाअंतर्गत दिलेल्या वैद्यकीय शाखेच्या प्रवेशांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच नकार दिला असून आता अंतिम निर्णय होणं अपेक्षित आहे. या संदर्भामध्ये सरकारनं सकारात्मक भूमिका घेणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सरकारनं जर काय टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला किंवा याच्यामध्ये सरकारनं आज जर भूमिका व्यवस्थित नाही घेतली तर संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा समाज त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची सर्वशी जबाबदारी आघाडी सरकारची असेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी, अशोकराव चव्हाणांनी आणि अजितदादा पवार याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये तत्काळ खुलासा करणं गरजेचं आहे. कारण अंतिम सुनावणी 7 जुलैला आहे आणि 7 जुलैला यासाठी सगळ्या पद्धतीच्या सगळ्या यंत्रणा शासनाकडून पूर्ण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असणार आहे.